दर्पणकार बाल शास्त्री जांभेकर का जयंती दिवस पत्रकार दिवस के रूप में मनाया जाता है। ऐसे में पत्रकार दिवस के मौके पर 6 जनवरी को दिग्रस तहसील पत्रकार संगठन, युवा ग्रामीण पत्रकार संघ तथा ग्रामीण पत्रकार संगठन के संयुक्त तत्वावधान में विभिन्न सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। शहर के ग्रामीण अस्पताल में मरीजों को सूखा मेवा वितरण किया गया। इसके साथ ही स्थानीय महान तपस्वी घंटी बाबा मंदिर से दोपहिया वाहन रैली निकालकर शहर के शहीदों के स्मारकों और महापुरुषों के पुतलों तथा स्मृति स्थलों को माल्यार्पण कर अभिवादन किया गया। शहर भर का दौरा कर इस रैली का समापन क्रांति सूर्य बिरसा मुंडा चौक में किया गया। इस दौरान दिग्रस तालुका पत्रकार संगठन, युवा ग्रामीण पत्रकार संघ तथा स्वर्गीय पीएल शिरसाट प्रणीत ग्रामीण पत्रकार संगठन के सभी पदाधिकारी व सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। दिग्रस शहर में शहर के विभिन्न पत्रकार संगठनों ने पत्रकार दिवस के मौके पर इकट्ठा आकर सामाजिक सत्कार्यों का जो अनूठा आयोजन कर अपना सामाजिक दायित्व निभाया है, उसकी सराहना समाज के हर स्तर से की जा रही है। तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र येऊन जी कल्पना होती आपली की सर्व महापुरुषांचे स्मारकांना हार अर्पण करून सर्व दिग्रस शहरामध्ये फेरी मारायची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की या महापुरुषांना आपण हार अर्पण करून हा प्रसंग कसा काय ठेवला याच्या मागचा हाच उद्देश आहे की जे आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून क्रांती करतो या महापुरुषांचा आपल्याला हे आद्यक्रांतिकारक आहेत, त्याप्रमाणे त्यांना हार अर्पण करून त्यांचे विचार, त्यांच्या ज्या काही क्रांती करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा नेहमी मिळावी याकरिता आपण सर्व आपल्या पत्रकार बांधवांनी ही जे हार अर्पण करू आणि सर्व रॅलीच्या माध्यमातून ठेवली आणि निश्चितच आपल्याला या माध्यमातून प्रेरणा मिळणार आहे। या थोर महाराष्ट्र सर्वत्र आपापला संघटनेचा कार्यक्रम करतच आहात, परंतु सर्व मिळून जर एखादा छोटेखानी कार्यक्रम घेतला तर फार चांगलं होईल आणि एक पत्रकारांची शक्ती काय असते हे सर्वांना दिसून पडेल। हा एकमेव उद्देशाने आपण या ठिकाणी जमलो आहोत। आपण सर्व पत्रकारांना निमंत्रण सुद्धा दिलं, जे आले नाहीत त्यांनाही काही आपल्याला म्हणायचं नाही, जे आले त्यांचं स्वागत। आणि विशेष म्हणजे जो आजचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम जो आपण आखणी केली, दिग्रस मधल्या सर्व महापुरुषांना अभिवादन केलं, फळ फ्रूट आणि सुकामेवा जो आपण इथल्या रुग्णांना वाटप केला त्याचा अतिशय मनस्वी आनंद होतोय। आणि महापुरुषांना जे आपण अभिवादन केलं, सैनिकांना अभिवादन केलं, त्या सैनिकांना अभिवादन करताना अतिशय आनंद आपल्या सर्वांना झाला। एका शायराने फार दोन ओळी सुंदर म्हटले आहे की शहीद मरते नाही दफनाए जाते है, शहीद मरते नहीं दफनाए जाते हैं, कब्र खोल के देखो तो जिंदे नजर आते हैं। एनबीसी न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।